माय मराठी माय बोलीचं महत्त्व। केरळच्या मुनार येथील चहाचे अथांग पसरलेले 60,000 हेक्टरवर पसरलेले चहाची शेती, विशेष म्हणजे ही सर्व टाटाच्या मालकीची आहे। म्हणजे टाटा टी असतो तो याच मुनारला तयार होतो, कॉफी पण तयार होते। नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त चहाच्या बागा। धन्यवाद माय मराठीच्या सर्व दर्शकांचं। आजच्या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्र, आपण आता आहोत केरळच्या मुनार या हिल स्टेशनला, थंड हवेचं ठिकाण, जे की समुद्रसपाटीपासून जवळपास 2,000 मीटर उंचीवर आहे। आणि या मुनार हिल स्टेशनचं वैशिष्ट्य हे आहे की इथं 60,000 हेक्टर चहाचे मळे आहेत आणि ते पूर्ण टाटाच्या मालकीचे आहेत। आपण जे टाटा टी वगैरे पाहतो ना, ती टाटा टी याच मुनारमध्ये तयार होते। 6 फॅक्टऱ्या आहेत आणि नजर जाईल तिथपर्यंत हे असं तुम्हाला चहाचेच मळे दिसतील। अतिशय लाखो कर्मचारी कामगार इथं काम करत असलेले, वेगवेगळे हे व्ह्यू पॉईंट आहेत, रिसॉर्ट्स आहेत। म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त चहा। तर आपण एका अशाच व्ह्यू पॉईंटवर आहोत, त्याची माहिती तुम्हाला व्हावी या उद्देशानं आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। केरळ जसं चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, तसं मसाल्याचे सर्व पदार्थ पण या केरळमध्येच बनतात। भारताचं वेनिस समजलं जाणारं आलपूरचं हे केरळमध्ये आहेत, म्हणजे पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य म्हटलं तर हरकत नाही आणि 100% साक्षर राज्य। सगळे लोक 100% लोक सुशिक्षित आहेत, शांतताप्रिय आहेत, सुसंस्कृत आहेत आणि मध्यमवर्गीयाची फार मोठी संख्या या केरळमध्ये आहे। आणि ज्या प्रदेशामध्ये मध्यमवर्ग जास्त असतो प्रमाणात, तो प्रदेश संपन्न समजला जातो। तर तुम्हाला ते मी आता कॅमेऱ्याच्या मागे